नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर दिया। आपण जनरल इन्शुरन्स थर्ड पेपर शिकत आहोत। मग आपण पहिला टॉपिक पाहिलेला आहे भारताचे सर्वसाधारण विमा। दहा टॉपिक आपला संपला। दुसरा टॉपिक आहे आपला अग्नि विमा किंवा यालाच आग विमा असं देखील म्हटलं। यामध्ये आपण अग्नि विमा म्हणजे काय, त्याची व्याख्या कशी करता येईल, अग्नि विम्याचं महत्त्व काय आहे इत्यादी भाग यामध्ये आपल्याला अभ्यासावयाचा। सर्वसाधारणपणे आधुनिक काळामध्ये आगीला प्रतिबंध करणाऱ्या सामग्रीने घरे, इमारती, कारखाने, गुदामे, दुकाने यांना जर आग लागली तर ती विझवण्यासाठी पाण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे इमारतीमध्ये आग विझवणारी गॅस सिलेंडर किंवा स्प्रिंकलर बसवणे याप्रमाणे विविध उपाययोजना केल्या जात असतात आणि आग लागली तर ती आग आटोक्यात आणली जाते। त्याचबरोबर आग लागू नये यासाठी कोणती दक्षता घ्यावी, आग लागल्यास ती कशी आटोक्यात आणावी यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या याचं प्रशिक्षण देण्यासाठी काही लघु चित्रपट, पोस्टर्स याद्वारे शिक्षण प्रसार केला जातो। तरी देखील बऱ्याच ठिकाणी आग लागण्याचे प्रकार हे वारंवार घडताना आपल्याला दिसून येत असतात। आधुनिक काळात माणसाची वैज्ञानिक आणि आर्थिक दृष्टीने प्रगती झालेली आहे आणि त्याचबरोबर निरनिराळ्या संकटाचं प्रमाण देखील आपल्याला वाढलेलं दिसून येतं। कारखान्यामध्ये उत्पादनाच्या प्रक्रिया या गुंतागुंतीच्या झालेल्या आहेत, त्यामुळे आग लागण्याची संकटे ही वाढलेली आपल्याला दिसून येत असतात। अग्नी हा मानवास उपकारक आहे, परंतु तो पंचमहाभूतापैकी एक असून तो मानवाच्या आटोक्याबाहेर गेल्यास महासंहार ठरत असतो, विध्वंसक ठरत असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मानवी मालमत्तेचे किंवा संपत्तीचे नुकसान होत असते। काही वेळा विजेच्या फिटिंगमध्ये दोष राहत असतात आणि त्यामुळे सुद्धा अनेकदा आग लागण्याच्या घटना घडून येताना आपल्याला दिसून येत असते। त्यामधून घर, कचेऱ्या, फॅक्टऱ्या, गोदामे, दुकाने, कारखाने इत्यादी ठिकाणी आग लागण्याचे प्रसंग आपणाला घडलेले दिसून येतात। आता माणसाने कितीही दक्ष राहिलं किंवा कितीही दक्षता घेतली तरी मोठ्या औद्योगिक शहरामध्ये आगीपासून होणाऱ्या हानीचं प्रमाण हे अतिशय गंभीर असं असतं। त्यामुळे सध्याच्या काळात आग लागण्याचं महत्त्व हे अत्यंत वाढलेलं आपल्याला दिसून येतं। आपल्या भारतामध्ये दरवर्षी सुमारे 40 ते 50 कोटी रुपयाची हानी ही आग विमा कंपन्यांना भरून द्यावी लागत असते आणि यामुळं निरनिराळ्या दृष्टिकोनातून आग विम्याला का महत्त्व प्राप्त झालेलं आहे हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी अग्निविम्याचे महत्त्व आपल्याला पाहायचं आहे। यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा असा सांगता येईल व्यावसायिकाच्या दृष्टीने महत्त्व। व्यावसायिकाच्या दृष्टीने महत्त्व तर व्यावसायिकाच्या दृष्टीने पाहिलं तर अग्नि विमा हा अतिशय महत्त्वाचा असा आहे। हा जो व्यक्तिगत व्यावसायिक असतो या व्यवसायिकाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर त्याने स्थापन केलेला असतो। विमा कंपनीकडे अल्प विमा हप्त्याच्या मोबदल्यामध्ये त्याने आपल्या व्यवसायाचा विमा उतरवलेला असतो आणि विमा कंपनीकडून फार मोठे संरक्षण प्राप्त करून घेतलेले असते। परंतु आग विम्याअभावी असं नुकसान त्या व्यावसायिकाला सहन करणं शक्य होत नाही। यदा कदाचित त्याच्या व्यवसायाला आग लागली
आणि आगीमध्ये जर त्याचा व्यवसाय जळाला तर त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारं जे नुकसान आहे हे नुकसान त्या व्यावसायिकाला स्वतःला वैयक्तिकरित्या सहन करणं शक्य होत नाही. त्यामुळे आग विम्याअभावी असं नुकसान त्याला सहन करता न आल्यामुळे कदाचित तो व्यवसायिक आपल्या आयुष्यातून उठू शकतो. त्याला आपल्या व्यवसायाची पुन्हा उभारणी करणं कदाचित शक्य होणार नाही. परंतु जर त्या व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाचा अग्निविमा उतरवलेला असेल, विमा कंपनीला विमा हप्ताच भरलेला असेल आणि आपल्या व्यवसायाचा अग्निविमा उतरवलेला असेल आणि जर त्याच्या व्यवसायाचं आगीमुळं नुकसान झालं तर झालेलं सर्व नुकसान विमा कंपनी त्या व्यावसायिकाला भरून देत असते आणि त्यामुळे अल्प काळामध्येच त्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाल्यामुळे तो व्यावसायिक आपला व्यवसाय पुन्हा प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे व्यावसायिकाच्या दृष्टीने अग्निविमा हा अतिशय महत्त्वाचा आहे असं आपल्याला वाटतं. दुसरं महत्त्व सांगता येईल समाजाच्या दृष्टीने महत्त्व. समाजाच्या दृष्टीने महत्त्व आता समाजाच्या दृष्टीने देखील अग्निविमा हा अतिशय महत्त्वाचा आहे. आग विम्यामुळे देशामधील लाखो व्यावसायिक आणि कारखानदार यांना एक प्रकारचं आर्थिक संरक्षण मिळत असत. देशातील कोट्यवधी रुपयाच्या मालमत्तेच्या हानीला यामुळे संरक्षण मिळत असतं आणि त्यामुळे देशातील कारखानदारी आणि वाणिज्य व्यवसाय यांचा जलद विकास होण्यास हातभार लागत असतो. त्यामुळे आपल्या देशाची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती झालेली दिसून येत असते. तिसरं महत्त्व आपल्याला सांगता येईल रोजगाराच्या दृष्टीनं म्हणून. रोजगाराच्या दृष्टीने महत्त्व ज्याप्रमाणे व्यावसायिकाच्या आणि समाजाच्या दृष्टीने अग्निविमा हा अतिशय महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे रोजगाराच्या दृष्टीने सुद्धा अग्निविमा हा अतिशय महत्त्वाचा आहे. एखाद्या कारखान्याला आग लागली आणि तो जर कारखाना बंद पडला अग्निविम्याभर तर त्या कारखान्यात काम करणारे जे कर्मचारी असतात कामगार असतात या कामगारांना आपल्या कामावरून घरी राहावं लागत असतं. कामावर जाणं त्याचं बंद होत असतं म्हणजेच त्या ठिकाणी काम करणारे कामगार हे बेकार होत असतात. जर तो कारखाना पुन्हा सुरू झाला नाही तर कामगार फारच दीर्घकाळ आणि एखाद्या वेळी कायमपणे आपल्या रोजगारास संपत असतात. परंतु त्या कारखानदाराने आपल्या कारखान्याचा अग्निविमा उतरवलेला असेल आणि कारखान्याला आग लागून कारखाना जळाला तर विमा कंपनीकडून त्या कारखानदाराला नुकसान भरपाई मिळत असते आणि अल्प काळातच तो कारखानदार आपला कारखाना पूर्वीप्रमाणेच प्रस्थापित करत असतो. आणि जर कारखाना सुरू झाला तर जे कर्मचारी कारखाना जळाल्यामुळे घरी गेलेले होते त्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पुन्हा रोजगाराची संधी उपलब्ध होत असते आणि त्यामुळे रोजगाराच्या दृष्टीने देखील अग्निविमा हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आग विम्याचं महत्त्व काय आहे हे महत्त्व या तीन मुद्द्यावरून आपल्याला स्पष्ट होईल. आता यानंतर नेमकं आग विम्याची व्याख्या कशी करता येईल. व्याख्या अग्निविमा म्हणजे नेमकं काय तर अन्य प्रकारचा विमा व्यवसाय वगळून आगीमुळे अथवा आगीचा
परिणाम म्हणून अन्य प्रकारचा विमा व्यवसाय बघून आगीमुळे अथवा आगीचा परिणाम म्हणून होणाऱ्या हानीविरुद्ध विम्याचा करार करण्याचा व्यवसाय असून पॉलिसी रूढीप्रमाणे समाविष्ट केल्या जाणाऱ्या अन्य काही धोक्यांचाही समावेश होतो. या सर्वांना अग्नि विमा. तर अग्नि विम्याची व्याख्या अशी केलेली आहे, अन्य प्रकारचा विमा व्यवसाय म्हणून. अन्य प्रकारचे विमे म्हणजे आयुर्विमा, सागरी विमा आणि अपघात विमा. हे तीन विमे वगळून राहिलेला विमा म्हणजे अग्नि विमा. तर अन्य प्रकारचा विमा व्यवसाय म्हणून आगीमुळे अथवा आगीचा परिणाम म्हणून होणाऱ्या हानीविरुद्ध विम्याचा करार करण्याचा व्यवसाय आहे. आग विमा हा आगीमुळे होणाऱ्या हानीपासून नुकसान भरपाई मिळावी म्हणून हा करार केला जातो. त्याचप्रमाणे आगीचा परिणाम म्हणून झालेली हानी देखील अग्निविम्यामध्ये भरून दिली जाते. त्याचबरोबर रूढीप्रमाणे पॉलिसीत समाविष्ट केल्या जाणाऱ्या अन्य काही धोक्यांचाही यात समावेश होतो. अन्य धोके म्हणजेच या ठिकाणी भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, संप, परकीयांचे आक्रमण, युद्ध असे जे धोके आहेत या धोक्यांचाही अग्निविम्यामध्ये समावेश केलेला असतो. यास आपण अग्निविमा असं म्हणतो. तर अशी अग्निविम्याची व्याख्या केली. ज्या मालमत्तेचं आर्थिक किंवा पैशाच्या स्वरूपात मूल्य आहे अशा कोणत्याही मालमत्तेचा आपणाला अग्निविमा घेता येतो. मग आता या ठिकाणी अग्निविम्याची आपण व्याख्या पाहिली. मग आग या शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा, आग म्हणजे नेमकं काय? तर आग या शब्दाचा अर्थ तर सर्वसाधारणपणे सर्वसामान्य व्यवहारामध्ये आग हा शब्द आपण ज्या अर्थाने वापरतो त्याच अर्थाने अग्निविम्यामध्ये आग या शब्दाचा अर्थ घेतलेला. याचा विशिष्ट अर्थ असणारी अशी नेमकी व्याख्या काही सांगितलेली नाही. सर्वसामान्य व्यवहारामध्ये आग हा शब्द ज्या अर्थाने आपण वापरतो त्याच अर्थाने अग्निविम्यामध्ये आग हा शब्द वापरला जातो. त्यापेक्षा वेगळा अर्थ असणारी अशी अग्निविम्याची व्याख्या किंवा आग या शब्दाची व्याख्या नाही. मग आग या शब्दामध्ये कशा कशाचा समावेश करता येईल? यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगितलेला आहे, प्रत्यक्ष ज्वलन होऊन म्हणजेच पेटण्याची क्रिया होऊन आग लागलेली असली पाहिजे त्यावेळी त्याला आपण आग म्हणतो. प्रत्यक्ष ज्वलन होऊन म्हणजेच पेटण्याची क्रिया होऊन आग लागलेली असली पाहिजे त्यावेळी त्याला आपण आग म्हणतो. पण याचा समावेश आग या शब्दामध्ये केला. दुसरा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की आग ही केवळ अपघाताने लागलेली असेल. जाणून बुजून लावलेल्या आगीचा समावेश आग या शब्दामध्ये आपल्याला करता येत नाही. आणि जर जाणून बुजून आग लावलेली असेल तर त्यापासून अग्निविम्याखाली संरक्षण देखील आपल्याला मिळणार नाही. परंतु जर विमेदाराच्या निष्काळजीपणाने आग लागलेली असेल
किंवा विमेदाराच्या न कळत एखाद्या व्यक्तीने जर आग लावलेली असेल तर त्याचा समावेश आग या शब्दामध्ये आपल्याला करता येईल. तिसरा मुद्दा सांगितलेला आहे, आगीचा परिणाम म्हणून हानी झालेली असली पाहिजे. म्हणजेच कोणत्याही कारणाने आग लागून नुकसान झालेले असेल तर आग विम्याखाली असं नुकसान भरून दिलं जातं. चौथा मुद्दा सांगितलेला आहे, आग ही केवळ अपघाताने लागलेली असावी. जी आग जाणून बुजून लावलेली असते त्या आगीचा समावेश आग या शब्दामध्ये आपल्याला करता येईल. म्हणजे आग ही अपघाती असणं आवश्यक आहे, त्याच वेळी त्याचा समावेश आग या शब्दामध्ये आपल्याला करता येईल. पाचवा मुद्दा सांगितलेला आहे, विमा घेतलेल्या जागेतच आगीची सुरुवात झालेली असली पाहिजे असं नाही. उदाहरणार्थ आपण आपल्या या इमारतीचा विमा घेतलेला आहे, शेजारच्या इमारतीला आग लागली आणि ती आग पसरून आपल्या इमारतीला आग लागलेली असेल तर त्याचा सुद्धा समावेश आग या शब्दामध्ये केला जाईल. आणि शेवटचा एक मुद्दा सांगितलेला आहे, विमेदाराशी संगनमत करून जर त्रयस्थ व्यक्तीने आग लावलेली असेल, म्हणजे विमेदाराचं आणि त्रयस्थ व्यक्तीचं ठरलंय की तू या ठिकाणी माझ्यानंतर येऊन आग लाव असं विमेदारानं सांगितलेलं असेल, म्हणजेच विमेदाराशी संगनमत करून जर त्रयस्थ व्यक्तीने आग लावलेली असेल तर त्याचा समावेश आग या शब्दामध्ये केला जाणार नाही आणि झालेलं नुकसान विमा कंपनीकडून भरून मिळणार नाही. परंतु विमेदाराच्या न कळत विमेदाराला माहिती नसताना विमेदाराच्या संमतीशिवाय जर प्रयस्थ व्यक्तीने आग लावलेली असेल तर त्या आगीला अपघाती आग समजलं जाईल आणि त्याचा समावेश आग या शब्दामध्ये केला जाईल. तर असे पाच सहा मुद्दे सांगितलेले आहेत की याचा समावेश आग या शब्दामध्ये केला जाईल आणि अशा पद्धतीने जर आग लागलेली असेल आणि त्यामुळे जर मालमत्तेचे काही नुकसान झालेले असेल तर झालेले नुकसान आग विम्याखाली विमा कंपनी विमेदाराला भरून देण्यासाठी जबाबदार आहे. पुढचा भाग यामध्ये आहे, आगीचा परिणाम म्हणून होणारी हानी. आगीचा परिणाम म्हणून होणारी हानी. आता आगीचा परिणाम म्हणून होणारी जी हानी आहे या ठिकाणी काही काही नुकसान अशा पद्धतीचं असतं की जे प्रत्यक्ष आगीमुळे झालेलं नसतं परंतु आगीचा परिणाम म्हणून ही हानी झालेली असते. तर अशी हानी देखील आग विमा पॉलिसीखाली विमा कंपनी भरून देत असते. मग आगीचा परिणाम म्हणून होणारी हानी कोणकोणत्या प्रकारची आहे तर यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की आग लागलेली असताना किंवा त्यानंतर निर्माण झालेल्या धुरामुळे मालमत्तेचे जे काही नुकसान होते असे नुकसान आगीचा परिणाम म्हणून होणारी हानी आहे किंवा नुकसान आहे, हे नुकसान अग्निविम्याखाली विमा कंपनी भरून देत असते. दुसरा मुद्दा सांगितलेला आहे, आगीमुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे किंवा वस्तू होरपळल्यामुळे मालमत्तेचे झालेले नुकसान ते सुद्धा हे आगीचा परिणाम म्हणून झालेलं नुकसान आहे आणि असं नुकसान अग्निविमा पॉलिसीखाली विमा कंपनी भरून देत असते. तिसरा मुद्दा सांगितलेला आहे, आगीमुळे जर भिंत कोसळून झालेलं नुकसान असेल तर असं नुकसान सुद्धा अग्निविम्याखाली विमा कंपनी भरून देत असते. चौथा मुद्दा सांगितलेला आहे, आग विझवण्यासाठी विमेदाराने जर काही प्रयत्न केलेले असतील, अग्निशामक दलाचे किंवा अग्निशामक दलाच्या जर काही उपाययोजना केलेल्या असतील
आणि त्यामुळे जर काही हानी झालेली असेल तर अशी हानी देखील विमा कंपनी आगीचा परिणाम म्हणून झालेली हानी असते आणि अशी हानी विमा कंपनी भरून देत असते. उदाहरणार्थ एखादं गोदाम आहे, या गोदामामध्ये साखरेची पोती ठेवलेली आहे, गोदामाला आग लागली म्हणून आपण अग्निशामक दलाला पाचारण केलेलं आहे, अग्निशामक दलाने त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा केला आणि ते पाणी गोदामामध्ये शिरून जर साखर विरघळली तर साखर प्रत्यक्षात आगीमुळे जळालेलीच नाही तर पाण्याचा मारा केल्यामुळे ती साखर विरघळलेली आहे. मग असं साखर विरघळून झालेलं जे नुकसान आहे ते प्रत्यक्ष आगीमुळे न होता आगीचा परिणाम म्हणून झालेलं नुकसान आहे आणि असं नुकसान सुद्धा अग्नि विम्याखाली विमा कंपनी भरून देत असते. त्याचबरोबर पाचवा एक मुद्दा सांगितलेला आहे, हानी कमी व्हावी या उद्देशाने आगीच्या जागेतील मालमत्ता दुसरीकडे हलवून नेत असताना वाटेत जर हवेमुळे किंवा पावसामुळे मालमत्तेचे जर काही नुकसान झाले तर असे झालेले नुकसान देखील आगीचा परिणाम म्हणून झालेलं नुकसान आहे आणि असं नुकसान अग्नि विम्याखाली भरून दिले जातात. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वगळलेली हानी. अग्नि विम्याची जी सर्वसामान्य विमा पॉलिसी आहे किंवा नेहमीची विमा पॉलिसी आहे या विमा पॉलिसी खाली काही हानी वगळलेली आहे अशी हानी अग्नि विम्याखाली विमा कंपनी विमेदाराला भरून देत नाही. फॉर एक्झाम्पल, आग लागलेली असताना त्या ठिकाणी समजा चोरी झाली तर चोरी होऊन झालेली जी हानी आहे ही हानी अग्नि विम्याखाली विमा कंपनी भरून देत. एखाद्या इमारतीला आग लागली, आग विझवण्यासाठी बरेचसे लोक आलेले असतात परंतु त्या ठिकाणी काही लोकांनी त्या ठिकाणच्या वस्तू चोरून नेल्या आणि वस्तू चोरून नेल्यामुळे विमेदाराचं नुकसान झालं तर असं नुकसान विमा कंपनी अग्नि विम्याखाली भरून देत नाही. आता या ठिकाणी प्रत्यक्ष आगीमुळे ते नुकसान झालेलं नाही तर ती वस्तू चोरून नेलेली आहे दुसऱ्या लोकांनी, मग चोरीसाठी विमेदाराने विमा घेतलेला नाही तर विमेदाराने आगीसाठी विमा घेतलेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने झालेली हानी विमा कंपनी विमेदाराला भरून देणार नाही. दुसरा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की स्वतःच्याच रासायनिक प्रक्रियेमुळे एखादी वस्तू फसफसणे किंवा स्वाभाविक ज्वलन यामुळे झालेलं नुकसान जे आहे ते विमा कंपनीनं सर्वसामान्य विमा पॉलिसीखाली नोंदवलेलं आहे असं झालेलं नुकसान विमा कंपनी भरून देणार नाही. तिसरा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की सार्वजनिक हितासाठी सरकारने एखादी मालमत्ता जाळून नष्ट करावयास सांगितलेली असेल तर असं नुकसान किंवा अशी हानी देखील आग विमा पॉलिसीखाली भरून दिले जाणार नाही. त्याचबरोबर चौथा एक मुद्दा सांगितलेला आहे, भूपृष्ठाखाली लागलेल्या आगीमुळे झालेले नुकसान हे सुद्धा विमा कंपनी भरून देत नाही. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वगळलेले धोके. वगळलेले धोके किंवा संकटे, अग्नि विम्याखाली कोणकोणते धोके वगळलेले आहेत, नेहमीच्या विमा पॉलिसीखाली किंवा सर्वसामान्य विमा पॉलिसीखाली आता मी जे धोके सांगणार आहे या धोक्यापासून संरक्षण दिले जात नाही. यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे, भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक अशा प्रकारचे जर नैसर्गिक उत्पात असतील तर त्यामुळे झालेले नुकसान हे भरून दिलं जाणार नाही, हा धोका वगळलेला धोका आहे. दुसरा धोका सांगितलेला आहे, वादळ आणि वातावरणातील बदल यामुळे झालेलं नुकसान या नेहमीच्या विमा पॉलिसीखाली भरून दिलं जात नाही. तिसरा धोका सांगितलेला आहे, युद्ध, परकीयांचे आक्रमण,
शत्रु राष्ट्राची कृती युद्धासारखी कृती निर्माण होणे आणि त्यामुळे झालेलं नुकसान हे भरून दिलं जात नाही. आणि शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे बंड, दंगे दोपे, क्रांती, लष्कराचा उठाव, लष्करी कायदा देशात पुकारला जाणे आणि त्यामुळे मालमत्तेचे जर नुकसान झालेले असेल तर असे नुकसान विमा कंपनी वगळलेले धोके म्हणून हे नुकसान होत आहे. हे धोके अग्नि विम्याखाली वगळलेले आहेत सर्वसामान्य विमा पॉलिसीखाली. परंतु जर विमेदाराला या धोक्यापैकी काही विशिष्ट धोक्यासाठी संरक्षण हवे असेल तर विमेदाराने विमा कंपनीकडे जर जास्तीचा विमा हप्ता भरला तर या धोक्यामुळे झालेले नुकसान सुद्धा विमा कंपनी विमेदाराला भरून देत असते. तर हे धोके वगळलेले आहेत. थँक्यू.